कशाला वाया घालवता तुमचं आयुष्य, चांगल्या आरोग्यासाठी द्या स्वतःकडे लक्ष। होय, मुंबई पुण्याच्या धर्तीवरील पंढरपुरातील एकमेव असे ISONS सर्टिफाईड असे कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक्स अँड ट्रॉमा सेंटर, डॉक्टर मंदार सोनवणे आणि डॉक्टर रुचा मंदार सोनवणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज ऑपरेशन थिएटरची उत्तम सोय, सर्व सोयीने उपयुक्त फिजिओथेरपी सेंटर व फिजिओथेरपिस्ट, डिजिटल एक्सरे, सेंट्रल ऑक्सिजन सुविधा, लिफ्टची सुविधा, स्पेशल अटॅच रूम, मणक्याचे विकार, हँड सर्जरी, पोलिओ व जन्मजात अपंगत्व अशा अनेक आजारावर योग्य व परिपूर्ण उपचार, त्याचप्रमाणे ऑनलाईन पेशंटच्या नोंदणीची सुविधा, तसेच गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना उपलब्ध। त्याचप्रमाणे महानगरपालिका, नगरपालिका कामगार महासंघ येथील भारतीय सफाई मजदूर संघटनेच्या वतीने राज्यव्यापी धरणे आंदोलन होत आहे। कारण की लाडमागे कमिटीच्या शिफारशीमध्ये शासन निर्णय 23/2020 सर्व जाती धर्मांना लाडमागेच्या कमी वारसाहक्काने नोकरी देण्याकरता जो निर्णय पारित झाला आहे तो निर्णय लाडमागेतील जे मूळ शिफारशी शिफारस आहे त्याला छेद देणार आहे। लाडमागेमध्ये बौद्ध समाज, मातंग समाज आणि मेहतर समाज यांच्या व्यतिरिक्त कुणालाही या वारसाहक्काच्या नोकऱ्या देऊ शकत नाही, असे देता पण येत नाही। तर त्या निर्णयाला छेद देणारा निर्णय राज्य शासनाने 23/2023 पारित केला, त्यामुळे एक जनहित याचिका दाखल झाली। त्या याचिकेमध्ये कोर्टाने त्या 23/2023 त्या GRRला स्थगिती दिलेली आहे, पण राज्य शासनाच्या प्रशासनाने जाणीव निघून समाजामध्ये खेळ निर्माण करण्याचं 7 ऑगस्ट 2023 एक जे पत्र काढलं आहे त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो। त्याच्यामध्ये फक्त मेहतर समाजाला जो लाडपागे त्या वारसाखेर नोकरी मिळणार आणि इतरांना मिळणार हे निर्णय अन्यायकारक आहे। कारण की बौद्ध समाज आणि मातंग समाज ज्यावेळेस 1949 या बर्वे मंडळाचा ज्यावेळेस कमिटी स्थापन केली त्यावेळेस मेहतर समाज हे मानवी निष्ठा उचलणारा म्हणून होता आणि सफाई कामगार म्हणून बौद्ध समाज आणि मातंग समाज जे रस्त्यावरची दाट लोट गटार याचं काम करणार असं या समितीला आढळल्यामुळं या तिघांनाच हे लाडपागेची शिफारशी असून इतर लोकांना ही शिफारशी देता येत नाही। पण जो 23/2023 GRRनुसार इतर समाजाला लाभ करून जवळजवळ 23 182 लोकांना यानुसार नोकऱ्या दिल्या आणि त्यांना डायरेक्ट वर्ग 3 नोकऱ्या मिळाल्या आहेत। या GRRला स्थगिती आहे, इतर GRRना स्थगिती नाही। म्हणून आम्ही शासनाचे लक्ष वेधण्याकरता आज राज्यव्यापी धरणे आंदोलन करून 2 ऑक्टोबर पदयात्रा काढून मंत्रालयावरती मोर्चा निघणार आहे। तर राज्य शासनाला विनंती आहे की आपण 7 ऑगस्ट 2023 जो परिपत्रक काढला आहे ते फक्त मेहतर समाजाला हे वारसाचं लागू होणार हे असं नाही, तर हे बौद्ध समाज, मातंग समाज आणि मेहतर समाज या तिघांसाठी हे वारसाक आहे असं शुद्धीकरण पत्र आपण काढून या लोकांनाही न्याय द्यावा अशी विनंती। VI अँड स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व कॅशलेस सुविधा उपलब्ध। नको त्या विचाराने होऊ नका त्रस्त, त्यामुळं होईल उगाच तुमचं आयुष्य उद्ध्वस्त। आमचा पत्ता कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक्स अँड ट्रॉमा सेंटर, भोसले चौक, नवी पेठ, पंढरपूर। संपर्क 02186223755। वेळ सकाळी 11 ते 3 आणि संध्याकाळी 6:30 ते 9 वाजेपर्यंत।